महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आपल्या शहरातील काही घडामोडी आपण पाहूया। नांदेडमध्ये कोरोना संक्रमण वाढल्यामुळे तिळा येथील एक कोरोनाचा संसर्गजन्य पेशंट मिळाल्यामुळे आज तिळा हा पूर्ण बंद दिसत आहे। यामध्ये पोलीस यंत्रणा खूप चांगल्या प्रकारे काम करताना आपण पाहू शकता आणि सर्व प्रशासकीय लोक ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करताना आपण पाहू शकता। पाहूया तिथला हा वृत्तांत। नांदेडमध्ये कोरोना संक्रमण वाढल्यामुळे तिळा येथील एक कोरोनाचा संसर्गजन्य पेशंट मिळाल्यामुळे आज तिळा हा पूर्ण बंद दिसत आहे। यामध्ये पोलीस यंत्रणा खूप चांगल्या प्रकारे काम करताना आपण पाहू शकता आणि सर्व प्रशासकीय लोक ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करताना आपण पाहू शकता। पाहूया तिथला हा वृत्तांत। पुत्रवटर के किवड़ा ग्राम पंचायत सरपंच प्रतिनिधि गावा जेव आम कड़ा कि आम एक ड्राइवर कोरोना ड्राइवर्स द्वारे पॉजिटिव निगापासन आम सूचना मिला प्रशासनाकून आ सहकार्य खूब मिला गाँव तेवड़े संपूर्ण आम्मी 100% लॉकडाउन के लोकमदे हा रोगाबल जी जे का भीति होती ती फारशी का अभी राहली नहीं गाँवकर सर्वज सहकार्य करते हैं कि बीमारी अपन मात करूँ आणि ही बीमारी कोरोना आपण आकलवू शकतो। तरी आमच्या इथे काही जे काही पेशंट सापडला तो काही जेव्हा कोरोना ट्रायल्सवरून तिकडेच क्वारंटाईन केलं होतं त्यामुळे त्याचा पॉझिटिव्ह आला आणि तो काही त्याच्यानंतर गावात आलेला नाही। तरी पण याच्या आधी आम्ही ग्रामपंचायततर्फे दक्षता घेतलेली आहे फवारणी वगैरे जे काही कीटकनाशक जंतुनाशक आपण क्वारंटाईनच्या जे काही फवारण्या झालेल्या आहेत आणि आता आमच्या सध्या स्थितीमध्ये आमच्या गाव 100% कोरोना कोरोनासाठी लढत आहे आणि सकाळ संध्याकाळ म्हणजे 2 टाईम आम्ही अजून जंतुनाशक कीटकनाशक आपण फवारणी करत आहे। त्या पोझिशन म्हणजे स्वस्त धान्य दुकानदाराकडून त्यांना मोफत राशन मिळत आहे आणि थोडीशी सहकारी प्रशासनाचं पाहिजे की जेणेकरून गोरगरीब आहेत काही निराधार लोक आहेत अशा लोकांचे काही पैसे किंवा काही आलेलं नाही त्यांच्यासाठी शासनाकडून आम्हाला मदत हवी। मध्ये कालच्या दिनांकामध्ये एक वाहन चालक जो की पंजाबहून आलेला होता तो त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे। त्यानंतर आम्ही ताबडतोब खबरदारी म्हणून पूर्ण गाव टोटल सील केलेलं आहे व त्यानंतर आमचे सर्व टीम यामध्ये आशा
ANM त्यानंतर अंगणवाडी सेविका यांनी पूर्ण गावाचा सर्वे करून टोटल गावामध्ये 3517 लोकांचं स्क्रीनिंग करून त्यांना काही सिम्पटम्स वगैरे आहेत का याबद्दल त्यांची खात्री करून घेतलेली आहे व सध्या आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांच्या काल जो रुग्ण पॉझिटिव्ह आलेला होता त्याच्या जे कॉन्टॅक्टमध्ये आले आहेत त्या 10 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेलं आहे व आज 2 नवीन रुग्णांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेलं आहे. मी गावातील लोकांना एवढंच सांगू इच्छितो, सर्वांनी घाबरू नका, फक्त घरी राहा आणि आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद सर.